आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कसं असतं ना, काही माणसं दिसायलाच फक्त सुंदर असतात. त्याला पायात मध्ये घ्या, गिरीजा मयेकरांसारख्या ज्या दिसायला सुंदर असतात पण इथून रिकाम्या. असं का म्हणताय सर? असं काय म्हणतं, म्हणजे आपली साथ दिली असती तर 1500 4-5 पैसे वाढले असते नाही का? पण या ही लोक कशी आहेत माहितीये का, ही इथून विचार न करता इथून विचार करतात. या मॉडर्न जगातला प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे. तुला जर का अशी संधी मिळाली, शक्यता कमी आहे त्याची पण मिळालीच, तर तू ही चूक करू नकोस. आणि गिरीजाला पण कळेल माझ्या बरोबर वाकड्यात शिरल्याने काय भोगावं लागत ते. आता आपल्याला भोगावं लागणार आहे. काय बरळतेस तू? काय बरळतेस सर? काय विक्रांत वाचवलं की काय? मला काय माहित सर, तुला विचारत नाही. मी सांगते ना, काय झालं मला बघून धक्का बसला. तुम्हाला काय वाटलं मला बेशुद्ध करून मला किडनॅप केलं तर तुमचं काम सोपं होईल? पण एक लक्षात ठेवा, देव नेहमी सत्याच्या बाजूने उभा असतो. तुमच्या हेल्पसाठी जर तो हिच्यासारखी माणसं उभी करू शकतो ना, तर माझ्या हेल्पसाठी तो विक्रांतसारखी चांगली माणसंही उभी करू शकतो. अहो, त्या कांबळेसारख्या गुन्हेगाराची मदत करताना लाज नाही वाटली का हो तुम्हाला? किती लोकांना लुबाडलंय त्याने, पण तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला पाठीशी घातलं. पण आता बस झालं, आता ही गोष्ट मला 3 सरांपर्यंत पोचवावी लागणार. आता तुमची वेळ भरत आली. गिरीजा, याच्याशी बोलून काय फायदा नाहीये, आपण डीन सरांशी बोलू. सर ऐक ऐक ऐक, डीन सरांकडे जायची काय गरज आहे? अगं काय झालं, या पैशाच्या मोहापायीनं मी बरीच पडलो आणि चुकीच्या माणसाच्या बाजूने उभा राहिलो, म्हणून मला मला मा मला थोडस काही नाहीये. काही नाहीये, आम्ही बोलतोय. काय बोलत होता तुम्ही? पैशाच्या मोहापायी मी हे केलंय म्हणून मला माफ कर. चुक याचा विचार तुम्ही दोघांनी आधी करायला हवा होता. आता वेळ निघून गेलीये ना. हो पण प्लीज प्लीज आमची कंप्लेंट करू नको. हवं तर मी हात जोडून रिक्वेस्ट करते. अगं वनिता, आता हात जोडून काय होणार आहे? तुला ना मी एक फुकटचा सल्ला देते, बघ तुला पटतंय. तू ह्याच्या सोबत राहून स्वतःच आयुष्य बर्बाद करून घेतलीस, कळतंय का तुला? हो मला पटतंय, पण मी परत असं नाही करणार. तू म्हणशील ना मी ते करीन, पण प्लीज हा मॅटर डीन सरांपर्यंत नको न्यूज प्लीज. करेक्ट करेक्ट, डीन सरांपर्यंत जायची गरजच नाहीये. तू सांगशील ना तसं मी वागे ना, तू सांगशील तसं. आता मी म्हणजे वी कॅन बी फ्रेंड, तुम्ही सांगा नाही, वी कॅन बी गुड फ्रेंड्स. मित्र या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? नाही, आणि खरं सांगायचं झालं ना तर मित्र काय हो, माणूस म्हणून घेण्याची लायकी नाहीये तुमची. तुम्हाला चांगला मित्र बघायचा आहे असा असतो मित्र. निस्वार्थ, तो संकटातून सोडवतो. तुमच्यासारखं संकटात ढकलून मजा बघत उभा राहत नाही. माझी चूक झाली, मी तुला या दलदलीत ढकलायला नको होतं, पण मोहात पडलो, बाकी काही नाही. यापुढे नाही, या पुढे मी प्रामाणिकपणे वागेन, प्रामाणिकपणे माझं काम करीन. तू माझे डोळे उघड, डीन सरांपर्यंत जायची काहीच गरज नाही. मी स्वतःहून जातो त्यांच्या समोर, माझी चूक कबूल करतो, बस झालं. एक मिनिट, आजचा दिवस तुमचा हॉस्पिटल मधला शेवटचा दिवस असू शकतो, ह्या भीतीने तुम्ही हे बोलताय? खरं
तुम्ही डीन सरांसमोर जाऊन तोंड उघडू शकणार नाही हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती. म्हणून सांगतोय हे इथेच संपूया आपण. मी नीट वागेन, तू सांगशील तसा वागेन मी. हवं असेल तर तुझ्या पायातली चप्पल काढ आणि मार मला. एक शब्द सुद्धा बोलणार नाही, खरं सांगतो. पण माझं करिअर नको बरबाद करू. खूप खूप मेहनत करून मी इथपर्यंत पोहोचलोय, म्हणून सांगतो तुला. नाही नाही नाही, ह्याचा विचार तुम्ही खूप आधी करायला हवा होता. खरं तर ते गुंड जेव्हा मला किडनॅप करत होते ना, तेव्हा जरी तुम्ही याचा विचार केला असता तरीही मी एक वेळ तुमच्यावर विश्वास ठेवला असता. पण आता नाही, आता तुमचं अति झालं. आता ही गोष्ट मला डीन सरांच्या कानावर घालावीच लागणार. चल विक्रम. अरे मी सांगेन ना त्यांना. आय कॅन एक्सप्लेन ऑल द थिंग्स. हे बघ ऐक ऐक, तू जरा ऐक. सो मे आय कम इन? यस प्लीज कम इन. Yes, Mr. Vikram. How are you? I'm fine, sir. How are you? Fine. What's up? Girija? Bola. Kaya kaam kaad le? Girija? Hey, tension hai ka? Nahi, sir. Tension nahi hai. Sir, Dinu Kambale. ह्या पेशंट बद्दल एक महत्वाची गोष्ट तुमच्या कानावर घालायची होती. काय झालंय? तब्येत चांगली आहे ना त्याची? सिरियस इश्यू आहे का? नो सर, त्याची तब्येत एकदम ठीक आहे. पण सर गोष्ट सिरियस आहे. काय झालंय? सर दिनू कांबळे पोलिसांपासून वाचण्यासाठी छातीत दुखण्याचं नाटक करतोय. कसं शक्य आहे? अगं डॉक्टर जयननी तर त्याची तब्येत नाजूक आहे असा रिपोर्ट दिला होता. ते खोटं बोलतायत सर. असं करण्यासाठी दिनू कांबळेंनी त्यांना एक मोठी ऑफर दिली आहे आणि त्या बदल्यात डॉक्टर हे करायला तयार झाले. गिरीजा, डॉक्टर जयंत असं वागेल असं वाटलं नव्हतं. हो सर, आणि आता तर त्यांनी हद्दच पार केली आहे.